हॅलो एवरीवन, आज आपण इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्स या टॉपिकबद्दल क्रॅश कोर्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर इलेक्ट्रॉन्स फोटॉन्समध्ये सिनॉप्सिस पुस्तकामध्ये थिअरीचं जे काही आपल्याला झालेले पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्समध्ये तुम्ही ऑलरेडी त्याचा स्टडी केलेला आहे. आता या ठिकाणी आपण त्याचे पहिले असणारे जे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत स्टँडर्ड लेवल ते आपण पाहिजे. फर्स्ट क्वेश्चन मी रीड करतो. द फोटो करंट इज आय पी व्हेन अ सर्टन नंबर ऑफ फोटॉन्स इज इन्सिडेंट ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह प्लेट. आता एक फोटो करंट आहे आणि त्या फोटो करंटची व्हॅल्यू आहे आय पी व्हेन अ सर्टन नंबर ऑफ फोटॉन्स इज इन्सिडेंट ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह प्लेट. आणि त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवरती समजा काही प्रमाणामध्ये काही फोटॉन्स जर इन्सिडेंट झाले द नंबर ऑफ फोटॉन्स इज डबल्ड द फोटो करंट विल बी. समजा नंबर ऑफ फोटॉन्स जर आपण डबल्ड केले तर फोटो करंटमध्ये काय फरक पडेल असं आपल्याला विचारलेलं आहे. जनरली जर पाहिलं तर द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड. सो ऑप्शन नंबर सी दॅट इज ट्वाइस आय पी ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. द फेनोमेनन विच इज जस्ट अपोजिट टू द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय हे आधी माहीत पाहिजे. इन अ सुटेबल फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन्स आर इन्सिडेंट ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल then electrons are ejected from that material. This is nothing but a photoelectric effect. The current which is flows due to electrons are ejected or electrons are moving, it is nothing but a photoelectric current. So here the question is asked that, what is the question? The phenomenon which is just reverse, opposite to the photoelectric effect. Photoelectric effect ja principle na ghadto tyachyamadhe jo rule ahe त्याच्या अपोजिट रिव्हर्स असणारं याच्यामध्ये कोणता फेनॉमिनन आहे. तर फोटोइलेक्ट्रिक होत असताना काय होत असतं, द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होत असताना त्याच्यामध्ये असणारं एनर्जी विच इज कन्व्हर्टेड इन टू मॅटर, एनर्जी विच इज कन्व्हर्टेड इन टू मॅटर. आता एनर्जीचं मॅटरमध्ये रूपांतर होतं आणि याच्यामध्ये मग अपोजिट म्हणजे कसं मॅटरचं रूपांतर, मॅटर इज कन्व्हर्टेड इन टू एनर्जी. अशामध्ये पेअर प्रोडक्शन नाही, रेडिओ ॲक्टिव्हिटी नाही, थर्मोनिक इमिशन नाही. ऑप्शन नंबर बी येतो प्रोडक्शन ऑफ एक्सरेज. एक्सरे प्रोडक्शनमध्ये काय होत असतं, तर एनर्जीचं कन्व्हर्जन मॅटरमध्ये न होता मॅटरचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होत असतं. सो ऑप्शन नंबर सेकंडचा आहे बी. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम. व्हेन अल्ट्राव्हायलेट रेज आर इन्सिडेंट ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह मेटोप्लेट फोटो इमिशन इज नॉट पॉसिबल बट इट इज पॉसिबल बाय द इन्सिडन्स ऑफ. तर काय क्वेश्चन विचारलेला आहे, व्हेन अल्ट्राव्हायलेट रेज आर इन्सिडेंट ऑन अ फोटो सेन्सिटिव्ह मेटोप्लेट. समजा अल्ट्राव्हायलेट रेज जर आपण फोटो सेन्सिटिव्ह मेटोप्लेटवरती इन्सिडेंट केले फोटो इमिशन इज नॉट पॉसिबल, तर म्हणे फोटो इमिशन होणार नाही बट इट इज पॉसिबल बाय द इन्सिडन्स ऑफ. मग असं काय केल्यानंतर काय इन्सिडेंटनंतर ते पॉसिबल होऊ शकतं. फर्स्ट ऑप्शन आता ॲज अ ऑप्शन पर कन्व्हिनियन्स आपण ते डिस्कस करणार आहे. फर्स्ट ऑप्शन दिलेलं व्हायलेट रेज. विचार केला आता तर अल्ट्राव्हायलेट रेजपेक्षा त्याचे असणारे जे काही इन्सिडेन्स इंटेन्सिटी आहे ती कमी असते व्हायलेट रेज. ॲज अर्थ व्हायलेट रेपासून फोटो इमिशन शक्य नाही. बी दिलेला इन्फ्रारेड रेज. बी ऑप्शन आपल्या इथे दिलेला आहे इन्फ्रारेड रेज. याचीसुद्धा असणारी जी काय इंटेन्सिटी आहे ती कमी असते अल्ट्राव्हायलेट रेजपेक्षा. त्यानंतर अल्फा रेज आणि सी ऑप्शन दिलेला एक्सरेज. एक्सरेजची असणारी इंटेन्सिटी ती अल्ट्राव्हायलेट रेजपेक्षा कशी आहे मॅक्सिमम. सो अल्ट्रा एक्सरेज आर इमिटेड द फोटॉन्स. सो ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. रेडिओ स्टेशन ब्रॉडकास्ट ऍट अ फ्रिक्वेन्सी ऑफ 100 मेगाहर्ट्झ इफ द रेडिएटिंग पॉवर ऑफ द ट्रान्समिटर 66.6 किलोवॅट द नंबर ऑफ फोटॉन्स रेडिएटेड पर सेकंड इज. काय क्वेश्चन विचारलेलं आहे, एक रेडिओ स्टेशन ब्रॉडकास्ट ज्याची फ्रिक्वेन्सी दिलेली 100 मेगाहर्ट्झ, जर रेडिएटिंग पॉवर ऑफ द ट्रान्समिटर इज 66.6 किलोवॅट, त्याची रेडिओ स्टेशनची
रेडिएट करण्याची पॉवर जर 66.6 किलोवॅट इतकी जर असेल देन नंबर ऑफ फोटॉन्स रेडिएटेड पर सेकंड, तर एका सेकंदामध्ये हाऊ मेनी नंबर्स ऑफ फोटॉन्स विल बी इमिटेड फ्रॉम दॅट रेडिओ स्टेशन, हा असा क्वेश्चन विचारलेला आहे. टेक एच इज इक्वल टू 6.66 × 10⁻³⁴ जूल सेकंड. ते कसं सॉल्व करणार? सो हियर वी नो दॅट पॉवर इज इक्वल टू, पॉवरची व्हॅल्यू दिलेली आहे 66.6 किलो वॅट. सो 66.6 × 10⁻³ वॅट. नेक्स्ट 66.6 × 10⁻³ दिस वॅट विल बी कन्वर्टेड टू जूल पर सेकंड. ऑल्सो हियर गिविंग दॅट दॅट इज फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी नेम इज इक्वल टू 100 मेगाहर्ट्ज. सो 100 मेगाहर्ट्ज इंटू 100 × 10⁻⁶ हर्ट्ज. सो देअरफोर फ्रिक्वेन्सी नेम इज इक्वल टू, आता हे 100 मध्ये किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत आणि 6 + 2 दॅट इज 10⁸ हर्ट्ज. सो देअरफोर एनर्जी ऑफ द फोटॉन इज इक्वल टू एच न्यू, एनर्जी ऑफ द फोटॉन काय आहे? एच न्यू. सो देअरफोर ई इज इक्वल टू एन एच न्यू, एन म्हणजे काय? नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड. सो देअरफोर एन इज इक्वल टू ई अपॉन एच न्यू. ईची व्हॅल्यू दिलेली आहे 66.6 × 10⁻³ अपॉन एच ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.66 × 10⁻³ अँड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10⁸. हे सॉल्व केलं तर 10⁶.6 आणि हे कॅन्सल होईल, 10⁻¹ आणि 3 × 10⁴ अपॉन −34 + 8 दॅट इज −26. हे −26 जर उपर वरती गेलं तर काय होणार आहे? प्लस. सो 10⁻³. सो नंबर ऑफ फोटॉन्स रॅडिएटेड पर सेकंड दॅट इज 10⁻³. एक रेडिओ स्टेशन आहे ज्या रेडिओ स्टेशनमध्ये असणारी फ्रिक्वेन्सी 100 मेगाहर्ट्ज आहे, ज्याची पॉवर दिलेली आहे रेडिएट पॉवर 66.6 किलोवॅट दिलेली आहे, तर आपल्याला त्याचं काय करायचं होतं? नंबर ऑफ फोटॉन्स रेडिएटेड पर सेकंड दॅट इज 10⁻³. नेक्स्ट 5th क्वेश्चन, द एनर्जी ऑफ द फोटॉन ऑफ वेव्हलेंथ 4000 युनिट इज. अशा फोटॉनची एनर्जी काढा की ज्या फोटॉनचं असणारं वेव्हलेंथ ही किती आहे? जवळपास 4000 युनिट इतकी आहे. सो देअरफोर वी नो दॅट एनर्जी इज इक्वल टू एच न्यू, एच एज इट इज. दिस न्यू मीन्स वेव्ह नंबर, दॅट इज स्पीड ऑफ लाईट इन एअर अपॉन वेव्हलेंथ. सो व्हॉट इज वॅल्यू ऑफ एच? 6.66 × 10⁻³⁴. अगेन द व्हॅल्यू ऑफ सी, स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸. व्हॉट इज वॅल्यू ऑफ लॅम्बडा? दॅट इज 4 × 10⁻⁷ मीन्स 4000 युनिट. सो वी कॅन सॉल्व इट. सो फायनल रिक्वायर्ड आन्सर इज दॅट 5 × 10⁻¹⁹ जूल, दॅट इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट 6th क्वेश्चन, अ बीम ऑफ लाईट ऑफ सर्टन इंटेन्सिटी अँड वेव्हलेंथ इजेक्ट्स फोटो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ मेटल सर्फेस. असा एक प्रकाशाचा झोत आहे, बीम ऑफ लाईट आहे, की त्याच्यामध्ये असणारं जे काही त्याची इंटेन्सिटी आणि वेव्हलेंथ आहे त्याच्यामुळे त्याच्यामधून फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात? इजेक्ट होतात. दिस बीम इज देन रिप्लेस बाय अनदर बीम ऑफ लेस इंटेन्सिटी. आता ही बीम आपण काढून टाकली आणि त्या ठिकाणी लेस इंटेन्सिटी असणारी बीम वापरली अँड ज्याची वेव्हलेंथ आहे स्मॉलर वेव्हलेंथ ॲज अ रिझल्ट ऑफ, तर याच्यामधलं काही घडेल असं आपल्याला ऑप्शन दिलेत. तर याचं जर आपण पाहिलं तर कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस वाढेल बट द फोटो लिफ्ट करंट डिक्रीजेस, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट 7th क्वेश्चन, इन द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट द मेटल सर्फेस इज फर्स्ट इल्युमिनेटेड विथ वायलेट लाइट देन विथ अल्ट्राव्हायलेट लाइट and stopping potential is determined in each case, the stopping potential will be. तर याच्यामध्ये पहिल्यांदा अल्ट्राव्हायलेट रेजनं आपण एखादे फोटोइलेक्ट्रिक प्लेट काय केलेलं आहे? इल्युमिनेटेड केलेलं आहे. त्यानंतर ती व्हायलेट लाईटनं आपण इल्युमिनेट केलेलं आहे. तर त्यापैकी काय घडू शकेल असा आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर बी मोर विथ अल्ट्राव्हायलेट लाईट. ऑप्शन नंबर काय असणार आहे? बी असणार आहे. कारण अल्ट्राव्हायलेट लाईटपेक्षा त्याच्यामध्ये असणारी व्हायलेट लाईट यांच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा विचार केला तर ऑप्शन नंबर कोणता येतो? बी येतो. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8, व्हिच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅव लिनियर रिलेशनशिप बिटवीन देमसेल्व्स व्हेन फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम अ सर्फेस. चार ऑप्शन दिलेले आहेत आणि याच्यामधलं असं कोणतं ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये एक लिनियर रिलेशनशिप आहे दिलेल्या सेंटेन्समध्ये? तर जर आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर येतो डी,
frequency of incident radiation and stopping potential. Number D. Next, ninth question. A photosensitive surface is a receiving light of wavelength 6000 angstrom. तो एक ऐसा फोटो सेंसिटिव सरफेस है कि जो फोटो सेंसिटिव सरफेस लाइट रिसीव करतो किती तर 6000 एंगस्ट्रॉम मीट एट द रेट ऑफ 10^-7 जूल पर सेकंड. तो किती रेट है 10^-7 जूल पर सेकंड. द नंबर ऑफ फोटॉन स्ट्राइकिंग द सरफेस पर सेकंड इज एप्रोक्सिमेटली इक्वल टू आता आपले इथे असे विचारलेले आहे द नंबर ऑफ फोटॉन स्ट्राइकिंग द सरफेस पर सेकंड. असे किती नंबर ऑफ फोटॉन्स एक सरफेस काय करतील एका सेकंदाला स्ट्राइक करतील हा क्वेश्चन आपल्याला इथं विचारलेला आहे. सो वी नो दॅट नंबर ऑफ फोटॉन्स इज इक्वल टू ई लॅम्डा अपॉन एच सी. ई एनर्जी, लॅम्डा वेवलेंथ, एच कॉन्स्टंट, सी स्पीड ऑफ लाइट. सो देअरफॉर डिवाइडेड बाय टाइम सो एन बाय टी ऑल्सो ई बाय टी आणि लॅम्डा अपॉन एच सी. So therefore n upon t is equal to values put up केला जे आपल्याला दिले आहे तर फाइनल आंसर येतो 3×10^11. नंबर ऑफ फोटॉन्स किती पर सेकंड इमिट होणार आहे 3×10^11 पर सेकंड. नेक्स्ट 10th क्वेश्चन. इन फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाइन ग्राफ गिविंग रिलेशन बिटवीन स्टॉपिंग पोटेंशियल एंड द फ्रिक्वेंसी ऑफ इंसिडेंट रेडिएशन गिव्स. आपल्याला इथं एक फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट याच्यामध्ये रिलेशन विचारलेलं आहे जे काय तर इन फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द रेसिप्रोकल ऑफ द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन. आपण जनरली जर बघितलं तर असं जर ग्राफ असेल तर ही स्ट्रेट लाईन मिळतात याचा असणारा हा स्लोप आहे. फोटोइलेक्ट्रिकल मध्ये हा जो स्लोप भेटतोय त्या स्लोपचा असणारा रेसिप्रोकल. मग काय म्हटलेलं आहे तर द रेसिप्रोकल ऑफ द स्ट्रेट लाईन ग्राफ गिविंग द रिलेशन बिटवीन स्टॉपिंग पोटेन्शियल अँड द फ्रिक्वेन्सी. ते काय देणार आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी यांचं रिलेशन देणार आहे. मग ते कितका असेल तर स्लोप इज इक्वल टू काय एच अपॉन ई. सो देअरफॉर रेसिप्रोकल ऑफ द स्लोप हे वरती जाईल डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर चेंज होतील ई अपॉन सिक्स. सो ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट 11. 10 फोटॉन्स ईच ऑफ एनर्जी 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. असे 10 फोटॉन दिलेत 10 फोटॉन्स दिलेत आणि प्रत्येकाची असणारी काय एनर्जी आहे ती 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आर मेड इन्सिडेंट ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह प्लेट हुज वर्क फंक्शन इज 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय दिलेलं आपल्याला 10 फोटॉन्स दिलेत आणि 10 फोटॉन्स दिल्यानंतर त्या प्रत्येकाची असणारी आपल्याला एनर्जी सांगितली 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी आहे आणि त्या असणाऱ्या फोटोसेन्सिटिव्ह मेटल प्लेटचं असणारं जे वर्क फंक्शन आहे ते मात्र 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ते किती आहे 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी काय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इमिटेड फ्रॉम द प्लेट विल बी. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्या प्लेटमधून इलिमिनेट होतील. जनरली जर आपण विचार केला तर प्रत्येक फोटॉनची असणारी एनर्जी आपल्याला 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेली आहे आणि त्याचं वर्क फंक्शन मात्र 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. जर वर्क फंक्शन मॅक्झिमम असेल दिलेल्या त्यांच्या एनर्जीपेक्षा तर साहजिकच त्याच्यापासून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड इमिट होणार नाही. तर आन्सर काय येणार आहे 0. काय येणार आन्सर 0. फोटो इलेक्ट्रॉन्स विल नॉट बी इमिटेड ॲज द एनर्जी ऑफ ईच फोटॉन इज लेस दॅन वर्क फंक्शन दॅट इज 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो रिक्वायर्ड आन्सर इज दॅट 0. नेक्स्ट 12. वेन बीम ऑफ ग्रीन लाईट इज इन्सिडेंट ऑन अ सरफेस फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. समजा एक ग्रीन लाईट जर एखाद्या मेटल सरफेस वरती इन्सिडेंट केली तर त्याच्यामधून फोटो इलेक्ट्रॉन्स काय होतात बाहेर पडतात. इफ सेकंड बीम ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सी प्रोड्युसेस अ फोटो इमिशन फ्रॉम द सेम सरफेस देन इट मे कन्सिस्ट ऑफ. आता ग्रीन लाईट सोडून दुसरी अशी कोणती तरी लाईट घेतली आणि त्याचे ते जर इन्सिडेंट केली तर काय घडेल हो. आता चार ऑप्शन मधले कुठलं तरी एक ऑप्शन आपल्याला बघितला पाहिजे. फर्स्ट म्हटले रेड लाईट, सेकंड इन्फ्रारेड, थर्ड
अल्ट्राव्हायलेट आणि डी आहे रेडिओ वेव्स. जनरली याचा जर विचार केला तर फ्रिक्वेन्सी ऑफ अदर बीम, आता ग्रीन लाईट सोडून जी अदर बीम असणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ अदर बीम शुड बी कशी हवी, मोर दॅन दॅट ऑफ ग्रीन लाईट. फ्रिक्वेन्सी जर ग्रीन लाईट पेक्षा जास्त असेल तर आणि तर फोटोइलेक्ट्रिक इमिशन करू शकेल. मग अशी फ्रिक्वेन्सी जास्त असणार ऑप्शन कोणता आहे, तर अल्ट्राव्हायलेट रेडिएशन, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट 13 क्वेश्चन. A source S1 producing 10 to 15 photons per second of wavelength 5000 angstrom wave. असा एक सोर्स एस वन आहे की सोर्स एस वन काय करतोय 10 to 15 फोटॉन्स पर सेकंड इमिट करतो की ज्याची असणारी वेवलिंग दिलेली 5000 angstrom मिनिट. अनदर सोर्स एस टू इज प्रोड्युसिंग 1.02 × 10 to 15 फोटॉन्स पर सेकंड. आणखीन एक असणारा आपला सोर्स आहे जो एस टू आहे, तो किती नंबर ऑफ फोटॉन टाकतो, पहिला टाकतोय एस वन 10 to 15, हा किती टाकतोय 1.02 × 10 to 15 फोटॉन्स पर सेकंड, आणि याची असणारी वेवलेंथ आहे 5100 angstrom मिनिट. तू विचारले काय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पॉवर ऑफ एस टू अपॉन पॉवर ऑफ एस वन, म्हणजे पॉवर ऑफ एस टू अपॉन पॉवर ऑफ एस वन आपल्याला विचारलेला आहे. पॉवर ऑफ द सोर्स इज इक्वल टू ई बाय टी, सो देअर फोर एन एच न्यू अपॉन टी. So N H nu upon T. So N upon T means capital N. Capital N means number of photons emitted per second, means N upon T, number of photons emitted per second. So therefore N H nu means frequency, C upon lambda. So therefore power of S2 upon power of S1, that is P2 upon P1 is equal to, what is the other P2? That is N H C upon lambda. P2 means N2HC upon lambda 2. Again, multiplication with the numerator. So it will come in numerator and denominator powers are, terms are changed. So therefore, P1 means N1HC upon lambda 1. So it converted lambda 1 upon N1HC. So HC, HC get cancelled to one another. Remaining is that lambda 1 into N2, N1 into lambda 2. So what is the value of lambda 1? 5000 angstrom in it. N2 1.02 × 10 to 15, N1 10 to 5, lambda 2 5100 × 10 to -10. So we here solved it. So in numerator part 15 to 1.02 upon in denominator part remaining only 51, this 10 to 5 -10, that is -5, this minus 5 goes to upside, so plus 5, and then this again remaining 10, so 15 to 1.02 upon 51. Here we solved it, so required answer is that approximately equal to 1. The answer is 1 answer. Next 14 problem. The number of photoelectrons emitted by light of a frequency nu higher than threshold frequency nu naught is proportional. तर असा क्वेश्चन विचारलाय, द नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू विच इज हायर दॅन द फ्रिक्वेन्सी न्यू नॉट इज प्रपोर्शनल टू, जनरली विच इज प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. सो ऑप्शन नंबर डी, विच इज प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट.